सो दिस इज नोन एज द टॉर्क यठिका टॉर्क अपन मनो बरबर की ना वॉट इज टॉर्क दैट इज द सिंपल डेफिनेशन द वॉट एवर मे बी द फोर्स एक्टिंग ऑन अ बॉडी ड्यू टू विच द बॉडी टेंस टू टर्न्स इनटू रोटेशनल मोशन दैट इज नोन एज द टॉर्क हियर वी आर गोइंग टू डिराइव एन एक्सप्रेशन ऑफ द टॉर्क ऑफ द रोटेटिंग बॉडी तर चला बघूया पुन्हा हीच डायग्राम आपण या ठिकाणी इथे विचारात घेऊ शकतो बरोबर की नाही सो लेट अस कंसीडर द रिजिड बॉडी दैट कंसिस्ट ऑफ एन नंबर ऑफ पार्टिकल्स हैविंग मासेस ए एम वन एम टू एम थ्री एम फोर एम एन सिचुएटेड एट अ डिस्टेंस ऑफ आर वन आर टू आर थ्री आर एन फ्रॉम द गिवन एक्सिस ऑफ रोटेशन आता एक थोडासा बदल येतो कायनेटिक एनर्जी ज्याच्यामध्ये आपल्याला कायनेटिक एनर्जी मध्ये व्हेलॉसिटी माहित पाहिजे होती इथं आपल्याला काय माहित पाहिजे आता फोर्स माहित पाहिजे कारण आपण रिलेशन देत आहे या ठिकाणी ट्रान्सलेशन मोशनचं रोटेशनल मोशन मध्ये बरोबर की नाही तर इथं एफ वन हा जो घेतलेला आहे हा पहिल्या पार्टिक्युलर ऍक्ट केलेला फोर्स एफ टू दुसऱ्या पार्टिक्युलर ऍक्ट केलेला फोर्स एफ थ्री तिसऱ्या पार्टिक्युलर ऍक्ट केलेला फोर्स अशा प्रकारे यंथ नंबर ऑफ पार्टिकल आपण या ठिकाणी इथे विचारात घेतले तेव्हा यंथ पार्टिकलवर ऍक्ट केलेला फोर्स म्हणजे एम एन एफ एन आणि या सर्व फोर्सची आपण बेरीज करू आणि त्याच्यावर आपण या ठिकाणी टॉर्कचा डेरिवेशन आपण या ठिकाणी डिराईव्ह करूया आता पुन्हा मी सांगितलं तुम्हाला या ठिकाणी की डेरिवेशन आपल्याला डिराईव्ह करायचं आहे टॉर्कचं डेरिवेशन डिराईव्ह करायचं आहे त्याच्यासाठी मात्र आपल्याला या ठिकाणी फोर्सचा फॉर्म्युला माहित पाहिजे बरोबर की नाही व्हॉट इज द रिलेशन बिटवीन टॉर्क अँड द फोर्स ते फार महत्त्वाचं आहे बरोबर की नाही तर मुलांना लक्षात घ्या या ठिकाणी टॉर्क इज इक्वल टू काय घेतो फॉर्म्युला आपण या ठिकाणी आर क्रॉस एफ हा जनरल फॉर्म्युला आहे बरोबर की नाही टॉर्क इज इक्वल टू आर क्रॉस एफ तर आपल्याला पहिल्या पार्टिकलचा टॉर्क काढायचा आहे पुन्हा आता फोर्सचं रूपांतर आपल्याला याच्यामध्ये रूपांतर करायचं आहे फोर्स म्हणजे काय असतं मास इंटू ऍक्सेलरेशन पुन्हा या फॉर्म्युल्याला थोडंसं कन्वर्ट करा आर इंटू एफ म्हणजे काय घेतो आपण या ठिकाणी मास इंटू ऍक्सेलरेशन तरी सुद्धा रोटेशनल मोशन मध्ये टर्म नाही आली आता हे लिनियर ऍक्सेलरेशन लिनियर ऍक्सेलरेशनचं रूपांतर अँग्युलर ऍक्सेलरेशन मध्ये आपल्याला करता आलं पाहिजे मग त्याच्यासाठी एक रिलेशन आहे दॅट इज ए इज इक्वल टू आर क्रॉस अल्फा आर अल्फा सो दिस इज द रिलेशन बिटवीन लिनियर ऍक्सेलरेशन अँड अँग्युलर ऍक्सेलरेशन हा फॉर्म्युला इथं पुट अप केला तर तुम्हाला काय लक्षात येतं आर इंटू एम इंटू आर इंटू अल्फा म्हणजे हा फॉर्म्युला झाला एम आर स्क्वेअर अल्फा तर अशा प्रकारे आपल्याला टॉर्कचा फॉर्म्युला मिळाला बरोबर की नाही मग आता इथं ही बॉडी अशी टर्न होत आहे याला आपण टॉर्क म्हणतो की नाही वेन द फोर्स इज टू बी गेट अप्लाइड ऑन द बॉडी ड्यू टू विच द बॉडी टेंड्स टू इन रोटेशनल मोशन देन वी कॅन से दॅट हिअर द टॉर्क इज टू बी गेट अप्लाइड ऑन दॅट पर्टिक्युलर बॉडी हिअर बरोबर की नाही मग आता इथं पहिल्या पार्टिकलचा आपण टॉर्क कन्सिडर करू सो टॉर्क ऍक्टिंग ऑन द फर्स्ट पार्टिकल ऑन द फर्स्ट पार्टिकल पहिल्या पार्टिकलवर ऍक्ट केलेला टॉर्क म्हणजे काय होईल आता टॉ वन इज इक्वल टू याच्यामध्ये फक्त सबस्टिट्यूट पुट अप करा टॉ वन च्या इथं वन घेतलं इथं एम वन आर वन अल्फा म्हणजे इथं काय होईल आता एम वन आर वन स्क्वेअर अल्फा आता तुम्ही म्हणाल सर अल्फा वन काऊन नाही घेतलं हा एक प्रश्न आहे बरं तिथे इथे अल्फा वन काय असतं या ठिकाणी की डायरेक्शन ऑफ अल्फा इज टू बी गेट सेम अकॉर्डिंग टू द कन्सेप्ट ऑफ द रोटेशनल मोशन हिअर द डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँग्युलर वेलॉसिटी अँड अँग्युलर ऍक्सेलरेशन दॅट इज फाउंड टू बी इन द सेम डायरेक्शन एका डायरेक्शन राईट होतात म्हणून इथं आपण या ठिकाणी घेत असताना टॉर्क इज इक्वल टू एम वन आर वन स्क्वेअर अल्फा मग आपण इथं दुसऱ्या पार्टिकलचा टॉर्क इथे विचारात घेतला तर काय होईल आता या ठिकाणी टॉर्क टू इज इक्वल टू एम टू आर टू स्क्वेअर अल्फा समजतं की नाही अल्फा काय अल्फा वन अल्फा टू का नाही घेतला कारण सर्व पार्टिकलसाठी अल्फा सारखाच नाहीतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर इथं चूक केली अल्फा वन अल्फा टू अल्फा थ्री तर डेरिवेशन हातातून निघून जातं थोडस काळजीपूर्वक थोडस लक्षात घ्या की आपल्याला डेरिवेशन डिराईव्ह करायचं आहे डेरिवेशन डिराईव्ह करत असताना
थोडीशी काळजी घ्यावी लागते. आता तिसऱ्या पार्टिकलचा टॉर्क घेतला तर हे झालं या ठिकाणी एम थ्री आर थ्री स्क्वेअर आणि अल्फा. आता एन्थ पार्टिकल घेतला तर इथं काय घेणार एम एन आर एन स्क्वेअर अल्फा. पुन्हा आता आपण पुन्हा तिची इथे विचारात घेऊया. टोटल टॉर्क इज इक्वल टू टॉर्क वन प्लस टॉर्क टू प्लस टॉर्क थ्री प्लस अँड सो ऑन दॅट इज टॉर्क एन. सगळ्यांची बेरीज करा तर काय लक्षात येते या ठिकाणी एम वन आर वन स्क्वेअर अल्फा एम टू आर टू स्क्वेअर अल्फा एम थ्री आर थ्री स्क्वेअर अल्फा प्लस अँड सो ऑन एम एन आर एन स्क्वेअर अल्फा. पुन्हा अल्फा आपला कॉमन निघतो म्हणजेच काय झालं या ठिकाणी टॉर्क इज इक्वल टू एम वन आर वन स्क्वेअर एम टू आर टू स्क्वेअर एम एन आर एन स्क्वेअर इंटू अल्फा. पुन्हा याला ट्रान्सलेट करा. समेशन आय इज रीच फ्रॉम वन टू एन एम आय आर आय स्क्वेअर इंटू अल्फा. तर काय झालं या ठिकाणी आय इंटू अल्फा. सो इन दिस वे वी हॅव डिराइव्ह द एक्सप्रेशन ऑफ द टॉर्क. सिंपल वे. सो दिस इज ऑल्सो इक्वेशन दॅट इज टू बी टास्क फॉर द थ्री मार्क्स. ओके एक्सप्रेशन ऑफ द टॉर्क ऍक्टिंग ऑन द रोटेटिंग बॉडी. सिंपल वेन आपण इथं कन्सिडर लेट अस कन्सिडर द रिजिड बॉडी दॅट कन्सिस्ट ऑफ एन नंबर ऑफ पार्टिकल हॅव्हिंग मासेस एम वन एम टू एम थ्री एम एन सिच्युएटेड ऍट अ डिस्टन्स ऑफ आर वन आर टू आर थ्री आर एन फ्रॉम द गिवन ऍक्सिस ऑफ रोटेशन. वी आर गोइंग टू डिराइव एन एक्सप्रेशन ऑफ द टॉर्क ऍक्टिंग ऑन अ रोटेटिंग बॉडी. सो फॉर दॅट पर्पज युअर टॉर्क इज इक्वल टू आर क्रॉस अल्फा. सो दिस इज द सिंपल रिलेशन बिटवीन द टॉर्क अँड द फोर्स हियर. But we want the force in terms of the angular acceleration here. So here mass into acceleration F is equal to ma. So linear acceleration and angular acceleration that can be related here. That is A is equal to R alpha. So m R square alpha. So in this way you can derive the different kinds of derivations in case of the torque here. Torque 1, torque 2, torque 3, torque n. And in this way we have derived the expression of the torque. Okay. The same formula that we know that analogous relation torque म्हणजे काय असतं फोर्स. इथं काय झालं मास इथं acceleration. म्हणजे फॉर्म्युला बदलला का नाही. मागचं जे डेरिव्हेशन आपण डिराईव्ह केलं कायनेटिक एनर्जीचं त्याच्यात काय होतं या ठिकाणी वन बाय टू एम इन टू व्ही स्क्वेअर हे ट्रान्सलेशन मोशन म्हटलं फॉर्म्युला. आता इथं फॉर्म्युला बदलला का हा वन बाय टू जशाला तसा मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये कन्वर्ट झाला आणि इथं ओमेगा स्क्वेअर. अशा प्रकारे कायनेटिक एनर्जी रोटेशनल मोशन मध्ये फाइंड आउट केली. सिंपल कन्सेप्ट आहे. त्या कन्सेप्टनं तुम्हाला ते डेरिव्हेशन डिराईव्ह करायचं आहे की जे मास आपण ट्रान्सलेशन मोशन मध्ये विचारात घेतो त्याचं रूपांतर मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये होतं रोटेशनल मोशन मध्ये. आणि जे काही कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहेत कायनेमॅटिकल इक्वेशन जे ट्रान्सलेशन मोशन मध्ये आहे जशाला तसे रोटेशनल मोशन मध्ये अप्लाय होतात. फक्त एक खबरदारी घ्यावी लागते ती म्हणजे मास जिथं जिथं आहे त्याचं रूपांतर मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये होतं. आणि लिनियर ऍक्सिलरेशन अँग्युलर ऍक्सिलरेशन लिनियर व्हेलॉसिटी अँग्युलर व्हेलॉसिटी लिनियर डिस्प्लेसमेंट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. गॉट इट. ओके सो लेट अस हियर दॅट इज वी हॅव डिराइव्ह द सिंपल डेरिव्हेशन ऑफ द टॉर्क ऍक्टिंग ऑन द rotating body. Okay, now let us hear that is the third derivation that we have to be consider, that is the angular momentum of the rotating body. Okay, angular momentum of the rotating body. So let us hear that is few things that we are going to consider here. Okay, within short minute we will derive this derivation, the angular momentum of the rotating body. Okay, so let us see here that is angular momentum. So expression of angular momentum of
रोटेटिंग बॉडी, एंगुलर मोमेंटम ऑफ रोटेटिंग बॉडी। पुन्हा तेच कन्सेप्ट मी का घेतली अशी कंबाइन इक्वेशन तुम्हाला समजण्यासाठी, बरोबर की ट्रान्सलेशन मोशनचा रोटेशनल मोशन मध्ये फॉर्म्युला कसा येतो, बरोबर की नाही। तर पुन्हा तीच डायग्राम, सो लेट अस सी हियर, लेट अस कन्सिडर द रिजिड बॉडी। दिस रिजिड बॉडी दॅट कन्सिस्ट ऑफ एन नंबर ऑफ पार्टिकल्स, से आय एम गोइंग टू शो दीज आर द एन नंबर ऑफ पार्टिकल्स हॅविंग द मासेस से एम वन एम टू एम थ्री एम एन सिच्युएटेड एट अ डिस्टन्स ऑफ आर वन आर टू आर थ्री आर एन फ्रॉम द गिवन एक्सिस ऑफ रोटेशन। व्हाट वी हैव टू बी डिराइव, वी हैव टू डिराइव द एक्सप्रेशन ऑफ एंगुलर मोमेंटम, एंगुलर मोमेंटम ऑफ द रोटेटिंग बॉडी। सो यू शुड नो अगेन द रिलेशन बिटवीन ट्रांसलेशन मोशन एंड रोटेशनल मोशन। अँग्युलर मोमेंटमचं रिलेशन माहीत पाहिजे लिनियर मोमेंटमचं आणि अँग्युलर मोमेंटमचं, त्याच्याशिवाय हे डेरिव्हेशन डिराईव्ह करताच येणार नाही तुम्हाला। तर अँग्युलर मोमेंटम म्हणजेच काय घेतो आपण या ठिकाणी आर क्रॉस पी, हा फॉर्म्युला आठवला पाहिजे। यू शुड रिमेंबर दिस फॉर्म्युला द रिलेशन बिटवीन अँग्युलर मोमेंटम अँड द लिनियर मोमेंटम, अदरवाइज यू कॅनॉट डिराईव्ह द डेरिव्हेशन। ओके सो लेट अस हियर दॅट इज let v1 v2 and vn okay be the